नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी केमिस्ट्री सीई टी ॲडमिशन दोन हजार बावीस विषयी तर बघा मित्रांनो फार्मसीच्या ॲडमिशन संदर्भातची बिग गुड न्यूज आहे कॅप राऊंड थ्री संदर्भातची बी फार्मसीच्या संदर्भातची खास करून माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल खाली सबस्क्राइब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा बाजूला बेलायन येते त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर राहील आणि कुठल्याही पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून नाही आहे एम एस टी टीच्या फार्मसी ऍडमिशन संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत कॅब पोर्टलवर आल्यानंतर मित्रांनो बी फार्मसी संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पाहू शकता बघा डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट फॉर कॅप राऊंड थ्री म्हणजेच राऊंड थ्रीसाठी किती जागा कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये कोणकोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये वॅकन्सी अजूनपर्यंत आहे त्याची माहिती आज तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजेच आज तुम्हाला ती माहिती मिळेल ती माहिती मिळाल्यानंतर ती माहिती व्यवस्थितरित्या चेक करा कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये किती सीट अवेलेबल आहेत तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते त्या कॉलेजमध्ये सीट अवेलेबल आहेत का अवेलेबल असतील तर व्यवस्थितरित्या तुमची जी काही कॉलेजेसची लिस्ट आहे ती प्रिपेअर करा आणि उद्यापासून तुम्हाला कॅप राऊंड थ्रीसाठीचा ऑप्शन फॉर्म भरण्याची जी काही सु संधी आहे ती उपलब्ध होणार आहे म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबरपासून तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे कॅपराऊंड थ्रीसाठीच तुम्ही भरू शकता आणि तीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येईल त्याचबरोबर कॅप राऊंड थ्रीची जी काही अलॉटमेंट लिस्ट आहे ती दोन जानेवारी दोन हजार तेवीसला लागेल आणि त्या दिवसापासून म्हणजेच तीन जानेवारीपासून ते पाच जानेवारीपर्यंत तुम्हाला तुमच्या ॲडमिशन्स त्या ठिकाणी कर करता येतील तुम्हाला जी काही सीट अलॉट झाली असेल त्यामधून तुम्हाला ॲडमिशन्स घेता येईल आणि त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं तर बघा सहा जानेवारीपासून इन्स्टिट्यूट लेवलचे जे काही ॲडमिशन्स आहेत त्या सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे इन्स्टिट्यूट लेवलचे जे काही ॲडमिशन्स आहेत त्याला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे तुम्हाला आज त्या ठिकाणी तुमच्या वॅकेंट सीटची जी काही प्रोव्हिजनल जी काही मॅट्रिक्स आहेत सीट मॅट्रिक्स आहेत ती तुम्हाला आज उपलब्ध होतील त्यामध्ये व्यवस्थित त्या चेक करा तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये सीट अवेलेबल आहे किंवा नाही नसेल तर विनाकारण ते ऑप्शन फॉर्ममध्ये टाकू नका कारण तुमचे जे काही चांगले कॉलेजेसला तुमचे जे काही नाव लागायचं त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला अलोट होण्याचे जे काही चान्सेस असतात ते कमी होत होत असतात ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचे कॉलेजेस टाकत असतो तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती पाहिलेली अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा एम एस टी सीटीच्या ॲडमिशन संदर्भात कुठलीही अडचण असते तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद